कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाइव्ह सोबत, तेही एकदम फ्री. काय तोंडे, खरंच सांगते, बाळाचा आवाज मला येतोय, तुम्हाला येतोय ना? हो हो, मलाही येतोय, पण त्या ताई मगाशी म्हणायला ना की त्यांचं पण ताना बाळ आहे, ते रडत. नाही नाही, हा माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज आहे. मॅडम ऐका ना, मॅडम आय एम सॉरी, पण तुमचं बाळ या जगात नाहीये. काय तोंडे, तुम्हाला कळत कसं नाहीये? मी मी कसं सांगू तुम्हाला, बाळ बोलवतोय, मला आवाज देते, बाळ रडतंय, मला जाऊ दे ना एकदा. ऐका ना मॅडम, तुम्ही जर आता तिथे गेलात तर आणखीन कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतील. काय तुम्ही, माझ्या मुलाचा प्रश्न आहे हा. मॅडम प्लीज, हा तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे. आई शपत, या आपल्याला कळलं तर नाही ना. मॅडम काय झालंय का? हा हा सर, येतोच होता मी, तुम्ही प्लीज थांबा, मी आणि मॅडम येतो होता. पाहिजे तर घेऊन जाऊया आपण चौकशीला मॅडम. नाही नाही मॅडम, जरा कन्फ्यूज झाल्यात, आणखीन काही नाही, येतोच दोन मिनिटात, तुम्ही थांबा. काय तुंडे बाळ. मॅडम ऐका ना, हे बघा, तुमच्यासारखा अधिकारी गमावणं आपल्याला परवडणारं नाहीये, आणि जर इथे कोणी ऐकलं तुम्ही काय बोलताय तर आणखीन अडचणी निर्माण होतील. मॅडम नेहमी मी तुमचं ऐकतो की नाही, आत्ता माझं प्लीज ऐका. काय तोंडे बाळ. हो मॅडम, आपण ऑफिसमध्ये जाऊन बोलूया ना यावं, प्लीज मॅडम, प्लीज ऐका. आता काय घडलंय तर? औ ते मॅडम आलेल्या, स्वत पोलीस भी होते. बेड्या ठोका, घेऊन चला. नाही नाही मॅडम, मी सांगतो ना, सगळं सांगतो, आत नका टाकू. कसं आहे, घरात दोन बारकी पोर आहेत. साहेब काय झालं? साहेब तुला फोनवर काय सांगितलं होतं मी? चूक झाली. चूक झाली? अरे आता आहे ना, सगळ्याच्या सगळ्या आत गेलो असतो आपण. काय आमचे? ओ साहेब काय म्हणताय तुम्ही, कोणाचं मुलं आहे ते? कलेक्टरचं पोरग आहे ते, कळलं का? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.